ठेव तू या माहेरची साजली जन्मा जमीची जोडी साजली जन्मा जमीची जोडी कुर्या सदा मंगल शुभ मंगल सा आज या ठिकाणी कुरकुम परिसरातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सौभाग्यवती अर्चनाताई साळुंके यांचा हा विवाह सोहळा. खरं तर आपल्याला माहिती आहे, पोलीस उपनिरीक्षक आदरणीय वसंतरावजी साळुंके यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी अर्चना ह्या आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचा जिवंत झरा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यांचा आज हा विवाह सोहळा शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील पोस्ट ऑफिस येथील निवृत्त कर्मचारी आदरणीय कचरूजी सगर यांचे सुपुत्र चिरंजीव अभिजित यांच्याशी आपल्या सर्वांच्या साक्षीने अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर समाज बांधिलकीची जाणीव असलेली ही दोन्ही घराणी आज विवाहाच्या पवित्र बंधनामध्ये एकत्र येत असताना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे समजलेले आहेत. समाजाच्या प्रति ऋण बाळगणारी ही दोन्ही घराणी आणि त्या विवाहानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. अजान वृद्ध माता पिता बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीने हा विवाह सोहळा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये थाटलेला आहे. खरं तर आपली सर्वांची उपस्थिती हेच या ठिकाणी या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण मानतोय. साळुंके परिवार आणि सगर परिवार या दोनही परिवाराच्या वतीनं आपण सर्व उपस्थितांचं मी नवनाथ काकडे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करतो आणि या नवोदोरांचं वैवाहिक जीवन सुखसमृद्धी यश आरोग्य आणि औदार्याचं जावो अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी मी गीतांजली महाराज अभंग गुजबळ वक्रधंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा श्री श्री क्षेत्र सिद्धिविनायक यांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेल्या या दौंड नगरीमध्ये आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अर्चनाताई साळुंके यांचा लग्न सोहळा आणि त्या लग्न सोहळ्याला महाराष्ट्रातील सगळेच नामवंत कीर्तनकार उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने आज मानवी देहाचा अतिशय महत्त्वाचा संस्कार म्हणजे बालाश्रमातील गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करणाऱ्या अर्चनाचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करत असताना देव देश धर्म अग्नी ब्राह्मण सर्व समाज यांच्या साक्षीने तिला पुण्याची गरज असते आणि ते पुण्याची गरज आपण सर्वांनी अक्षदारूपी या सुवर्ण अशा क्षणांनी तिच्यासाठी शुभ आशीर्वाद शुभेच्छा दिल्या. तरी आम्हा सर्वांची एकच प्रार्थना आहे की अर्चनाताईंकडून पुढील भावी आयुष्यामध्ये अशीच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरभराट व्हावी. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या अर्चना दिदींनी आपल्या आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून आपलं नाव आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव लोकप्रिय करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. रामकृष्ण साळुंके आणि सगर या दोन्ही कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन चिरंजीव अभिजित आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अर्चना यांच्या शुभेच्छा निमित्तानं उपस्थित राहिलेले दोन्ही परिवाराचे पाहुणे मित्र स्नेही उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे उपस्थित मान्यवर बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र आपल्या सर्वांचं उपस्थितीबद्दल आमचे सहकारी मित्र
सन्माननीय नवनाथजी काकडे साहेब यांनी या ठिकाणी स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी देखील सर्वांचं स्वागत करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं थोड्या वेळानं विवाहबद्ध होणाऱ्या नवदाम्पत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवे सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. खऱ्या अर्थानं आज अर्चनाताई आणि ओंकारजी एका अतूट बंधनात बांधले जात आहेत, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत आहेत. जास्तीचा वेळ न घेता त्यांचं इथून पुढचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं, त्यांच्याकडून समाजाची आई वडिलांची सासू सासऱ्यांची देशाची दीनदलितांची गोर गरिबांची राष्ट्राची सेवा घरो आणि हे सगळं त्यांच्या हातून होण्यासाठी भगवंतानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, निरोगी आयुष्य द्यावं आणि एवढ्याच खऱ्या अर्थानं प्रार्थना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे आणि अष्टादश संतांकडे करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. शुभमंगल सावधान स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वरम सिद्धितम बल्लाळो मूर्ण विनायक महा चिंता स्थैवरम लेण्याद्रे गिरिजात्मजम सुरवरम वेगनेश्वरम ओझरम ग्रामो रांजना संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. शुभ मंगल मोलो गा परत परे करगळ गालो सतीपाती आवगियो एका जगी जीवन स्वजते मणिवाले भुजगुनी पाचूते पदकस्थळी स्मरमना श्रीदेवती नंदनम शिवमंगल सावन राजा मकरुक्मिनी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुना गुणानुपवरा कोना समी देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा
कलंकी पुढे दावा कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधा सोहळा थाटला विवाह मंडपी अश्रू हे दाटते मातेच्या नयनी ठरतो विवाह दूरच्या मैत्रिणी सोहळा थाटला विवाह मंडपी आज तू चालली गानवरी होऊनी सोहळा थाटला विवाह मंडपी विसरू नका ग तू मायरची मानस लेख तू आईची लक्ष्मी सासूची कोठे ती पंढरी कोठे ती इंद्रायणी सोहळा थाटला विवाह मंडपी शुभ मंगल सावधा जा सुखना दाभया मुले तू जा सुखना दाभया जा सुखना दाभया मुले तू जा सुखना दाभया आज वरी होती आमच्या घरची आजच झाली तू पर क्याची आई बापाची लेकलाड की आई बापाची लेकलाड की निघाली ससर कष्टविले दुःख झाले देहाला कधी भेट देशील भावाला दूर ठेवू नको बहिणीला परक मानू नको आठवण ठेवतो भावा बहिणीची आठवण ठेवतो भावा बहिणीची साजनी जन्मा जन्मीची जोडी साजनी जन्मा जन्मीची जोडी आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू आई बापाची साजली जन्मा जन्मीची जोडी साजली जन्मा जन्मीची जोडी नवऱ्याच्या आज्ञेत राह तू
सासू सासऱ्यांच्या सेवेत राहतो, नवऱ्याच्या आज्ञेत राहतो, सासू सासऱ्यांच्या सेवेत राहतो, आठवण ठेवतो या माहेरची, आठवण ठेवतो या माहेरची, साजली जन्मा जमीची जोडी, साजली जन्मा जमीची जोडी, कुर्या सदा मंगल शुभ मंगल सा जन्मा जन्मीची जोडी।